भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं उद्घाटन काल गुजरातमध्ये झालं या घटनेनं भारतीय अर्थक्षेत्राच्या केवळ कक्षाच रुंदावल्या नाहीत तर जागतिक व्यापारात भारताला महत्वाचं केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं सक्षम पाऊल पडलं असं नक्कीच म्हणत याच अनुषंगानं भारतीय अर्थकारणाच्या विकास प्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचं महत्व याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ उदय तारदाळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय शेअर बाजार आपल्याकडे आलेला आहे त्याच्यामुळे शुभेच्छा अभिनंदन आणि या घटनेचं वैशिष्ट्य आणि महत्व आपण काय सांगू शकतो असं बघितलं तर एक इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर अशी एक संकल्पना आहे ज्या सेंटरमध्ये आता म्हणजे लंडन दुबई हाँगकाँग अशी जी मोठी मोठी मार्केट्स आहेत तिकडे सगळ्या जगाचे शेअर बाजाराचे तिथे आणि कॉमॉडिटीजचे दोन्हीचे व्यवहार होतात आणि अर्थातच ही तीन जी आम्ही ठिकाणं सांगितलं तिकडे लोक का जातात तर अर्थातच तिथे त्यांना बऱ्यापैकी ज्या काही टॅक्सेसमधले जे बेनिफिट असतात ते मिळतात तर ते आपण आणून आणि सगळे व्यवहार जे बघितलं ते होतात डॉलरच्या माध्यमातून तर ही संकल्पना जवळजवळ आठ वर्षापूर्वी गुजरात सरकारनी पुढे मांडली होती आणि त्याला आता मूर्त स्वरूप जवळजवळ दोन हजार पंधरा साली आलं कारण त्यासाठी जे नियामक आहेत म्हणजे सेवी आणि रिझर्व्ह बँक यांनी ते कायदे त्याप्रमाणे आणले त्याच्या पुढची अशी एक पायरी म्हणावी तर त्यासाठी एक्सचेंज लागतं आता आपण जेव्हा म्हणतो की एक्सचेंज तर एक एक्सचेंज म्हणजे काय आहे तर एक प्लॅटफॉर्म आहे जिकडे वस्तू असू किंवा शेअर्स असू देत यांची खरेदी विक्री होते अर्थात त्यासाठी तुम्हाला दलाल लागतात तर ही जी पूर्ण प्रणाली आहे म्हणजे एक्सचेंज दलाल आणि आता अर्थातच गुंतवणूकदार हे सगळं तयार करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते होणं जरुरीचं असतं आणि गुजरात सरकारने गांधीनगरमध्ये गिफ्ट सिटी नावाची एक संकल्पना मांडली आणि त्याच्यामध्ये हा प्रकल्प त्यांनी सुरू करण्याचं सुरू केलं आणि अर्थातच आता जेव्हा उद्घाटन झालं नऊ जानेवारीला या एक्सचेंजचं तेव्हा सेबीच्या कायद्याप्रमाणे निदान पन्नास ब्रोकर हे ऍक्टिव्ह असावे लागतात या एक्सचेंज वरती तर आता भारतातल्या ब्रोकरनी तिकडे आपलं रजिस्ट्रेशन केलंय आता पुढची पायरी म्हणजे हे सगळे व्यवहार आता सुरू करायचे या आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि एक गोष्ट मी तुम्हाला इकडे सांगू इच्छितो की भारताची जी भौगोलिक जी स्थिती आहे ती खूपच ह्या सगळ्या मार्केट्सना उद्बोधक आहे याचं कारण असं आहे की सकाळी सात वाजता साधारण जपान म्हणजे पूर्वेकडचे बाजार उघडतात आणि अमेरिकेचा बाजार जेव्हा बंद होतो तेव्हा रात्रीचे अकरा वाजले असतात म्हणजे ह्या सगळ्या काळात आपण व्यवहार करू शकतो आणि मार्केट या मार्केटचं असं उद्दिष्ट आहे की ते आता सोळा जानेवारीला तुझं पहिला जेव्हा व्यवहार होईल हे मार्केट बावीस तास चालू राहणार आहे म्हणजे जग व्यापणार आहे असं तुम्ही नेमकी कार्यपद्धती नेमकी कशी असेल व्यवहार कसे होतील आणि नेमकं आंतरराष्ट्रीय वेळेला नेमकं काय आता याच्यामध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अर्थातच शेअर्स आणि त्यांनी हे पण नमूद केले की टप्प्याने सोनं आणि सगळ्या कमोडिटीज ऑइल ह्याचे पण व्यवहार होणार आहेत एक असं तुम्हाला सांगतो की आपण थोडा जर इतिहास बघितला तर हे कमोडिटी जे मार्केट आहे हे भारतीयांनी बऱ्याच वेळेला डॉमिनेट केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल की प्रेमचंद रॉयचंद जे पूर्ण बॉम्बे स्टॉक जनक त्यांना मानलं जातं ते एकोणीसशे वीस ते तीस या कालखंडात म्हणजे ते कॉटन किंग म्हणून ओळखले जायचे आणि इंग्रजांचं जरी आपल्या देशात राज्य असलं तरी कॉटनचा भाव आणि सोन्याचा भाव हा भारतातून ठरायचा आणि काल पण एक पंतप्रधाना असं व्यक्त केलं की येत्या दहा वर्षात आपण प्राइस सेटर असली पाहिजे कारण आपण जर एवढं सोनं वापरतो तर आपण आपल्याला नक्कीच अधिकार आहे पण असं होत नाही अजून एक त्याचा म्हणजे एक टोकाची जर एक काय परिस्थिती बघितली तर आपल्या जो नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे त्याची निफ्टी जो निर्देशांक आहे तो आता सिंगापूरमध्ये पण त्याची नोंदणी झालेली आहे सिंगापूर मार्केट सकाळी सात वाजता उघडतं आणि आपलं मार्केट उघडतो सव्वा नऊला त्यामुळे रात्रीभर ज्या काही घडामोडी झाल्या तेव्हा पहिला जो निफ्टीचा जो निर्देशांकाचा भाव आहे तो सकाळी सिंगापूरला ठरतो म्हणजे आपला असून सुद्धा तिकडून ठरतो त्याशिवाय अजून एक गोष्ट अशी आहे की सिंगापूरमध्ये ज्या काही ह्या लोकांना फॅसिलिटी मिळतात या ब्रोकर्सना त्यामुळे आपले जे व्यवहार आहेत आणि उलाढाली ह्या तिकडून जास्ती होतात म्हणजे ह्याचा अर्थ आपलाच बिझनेस कमी होतोय त्या उद्देशाने मला वाटतं हे खूपच चांगली पायर स्टेप घेतली आहे सरकारनी तुम्ही म्हणल्या नेमक्या काय असतात अच्छा ह्या सुविधा म्हणताना तुम्हाला अर्थातच आंतरराष्ट्रीय मानदंड मानलेच पाहिजेत तर तीन चार लक्ष सांगितलं की एक आपल्याकडे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स लावतो तो प्रत्येक व्यवहारात शेअर्स घेतले किंवा विकले की लागतो तसंच डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स असतो जो कंपनी जेव्हा डिव्हिडंड देते तेव्हा त्याच्यावरती आपल्या इकडे तो टॅक्स कंपनी भरते त्याशिवाय अर्थात मागच्या वर्षीपासून ज्यांचा डिव्हिडंड दहा लाखाच्या वरती आहे अशा लोकांना म्हटलं टॅक्स भरायला लागतो तर हे एक्झम्पन मिळतं शिवाय एक मध्ये पण तसंच असतं तिथे पण टॅक्स मिळतो आणि ओव्हरऑल विचार केला तर एक जो आपला आयकर आहे तो आपल्याकडे एक संकल्पना आहे मिनिमम अल्टरनेट टॅक्स ज्याला मॅट म्हणतात तर ह्या अशा ज्या संकल्पना असतात इंटरनॅशनल एक्सचेंजच्या ज्या गिफ्ट सिटीद्वारे आल्यात तर तिकडे फक्त नऊ टक्केच तो लागणार आहे म्हणजे एवढे सगळे फायदे तुम्हाला दिल्यानंतर सगळे जे दलाल आहेत ते त्यांचं ऑफिस तिकडे टाकतील आणि मग स्वतःचा आपला धंदा ते वाढवतील अशी अपेक्षा आहे म्हणजे उलाढाल याच्यामध्ये अधिक वाढवू शकते आता गुजरात मध्ये गिफ्ट सिटी हे नेमकं काय आहे त्याच्याविषयी काय माहिती द्या जसं म्हटलं की इंटरनॅशनल फायनान्शियल सिटी ही संकल्पना काही काय देशामध्ये दे आहे तशीच ती गुजरात गव्हर्नमेंटने गेल्या दोन हजार आठ पासून ती संकल्पना आणली होती त्याला दोन हजार पंधरापासून खरी चालना मिळाली तर ही जी गांधीनगरमध्ये त्यांनी गिफ्ट सिटी जी सुरुवात केली म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फिनटेक सिटी असं त्याला म्हणतात तर त्यांनी त्याचे दोन भाग आहेत एक जसं आपल्याकडे संकल्पना आहे एसीझेड हो। तर एसी मध्ये काय करता तुम्ही तर तुम्ही जे काही वस्तूंचं तुम्ही तिथे मॅन्युफॅक्चरिंग करता ती तुम्ही एक्सपोर्ट करता आणि त्यासाठी ज्या उद्योगाला लागणार चालना करण्यासाठी जे जे काही फायदे आहेत ते सरकार तुम्हाला देतं जेणेकरून तुम्हाला परके गंगाजारी तुमची वाढेल आता ह्या बाबतीत दुसरी म्हणजे इथे सर्व्हिसेसचा आपण विचार केला पाहिजे अर्थात सर्व्हिस म्हटलं तर फायनान्शियल सेक्टर मधलं इथे एक तुम्हाला सांगू शक इच्छितो मी की ह्या ज्या गिफ्ट सिटी मधून फक्त शेअर मार्केटचे व्यवहार होणार नाहीत बँकिंगचे बै। होणार आहेत इन्शुरन्सचे होणार आहेत म्हणजे ज्याला बीएफएसआय सेक्टर म्हणतो एक उदाहरण घेतलं तुम्ही समजा आय सी तर एलआयसी म्हणजे इन्शुरन्स कंपन्या आपल्याकडे बऱ्याच आल्या पण सरकारच्या एलआयसी म्हटलं की लोकांना एक शाश्वतता असते तर एलआयसीला भारताच्या बाहेरच्या देशातून मागणी आहे तर एलआयसी ह्या प्रदेशातून हा धंदा करू शकते आता ते झालं तर गिफ्ट सिटी मध्ये नक्की काय होतं तर गिफ्ट सिटी दोन भाग पाडलेत एक इंटरनॅशनल आणि एक डोमेस्टिक तर इंटरनॅशनल जो आता आहे म्हणजे इंटरनॅशनल फिनान्शियल सेंटर तिथे आता हे सेंटर जे उघडलं गेलं आता एक्सचेंज तिकडून हे सगळे बाहेरचे व्यवहार होणार जे अर्थातच डॉलर मध्ये असतील आणि त्यासाठी नोंदणी वेगळी लागते ब्रोकर्सना ती ब्रोकर्सनी केली काही बँकांनी आपले व्यवहार सुरू केले स्टेट बँकेसारख्या आणि काही प्रायव्हेट बँक्स पण त्याच्यामध्ये आहेत आता त्याचा दुसरा भाग जो आहे तो डोमेस्टिक म्हणतात जर जिकडे तुम्ही आता तुमचाच जिथे व्यवसाय करता तर त्याचं ऑपरेशन म्हणजे बॅक ऑफिस जे म्हणतात ते इकडून करता येईल त्याशिवाय जे आता मुंबईमध्ये जागेचे भाव आपल्याला माहिती आहेत कसे कळडलेले असतात तर ऑपरेशनसाठी सुद्धा मुंबईचे जे दलाल आहेत ते तिकडून ऑपरेशन्स करू शकतात म्हणजे या डोमेस्टिक मधून ही एक संकल्पना आहे उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर मुंबई स्टॉक जे ब्रोकर्स आहेत दलाल त्यांनी एक दलाल स्ट्रीट टॉवर उभारायची ते संकल्पना मांडलीय आणि सुमारे शंभर ब्रोकर एकत्र आले आणि त्या तिकडून आता तो टॉवर बांधला जाईल आणि ती जागा गुजरात सरकारने त्यांना आहे दे आणि त्या टॉवरमधून ते सगळे त्यांचे ऑपरेशन बघू शकतील अर्थात दोन्ही ठिकाणची त्यांना बघता येईल तर आता इकडून माणूस तिथे का जाईल आपला बिझनेस करायला तर गुजरात सरकारने पण त्याला काही इन्सेंटिव्ह दिले आहेत जसं तुम्ही आता जेव्हा बांधाल तेव्हा तुम्हाला तीनशे रुपये स्क्वेअर फीटची सबसिडी आहे अच्छा म्हणजे तुम्ही बार. एक टॉवर समजा पाच हजारचा बांधला तर तुम्हाला जवळजवळ पंधरा करोडून सबसिडी मिळणार आहे त्याशिवाय प्रत्येक ब्रोकरला एक पर्यंत ती इन्व्हेस्टमेंट जे करतात कम्प्युटरमध्ये किंवा सर्व्हरमध्ये कशाही मध्ये तर त्यांना त्याची सबसिडी मिळणार आहे नंतर त्यांच्या पॉवर मध्ये मिळणार आहे तुम्ही समजा प्रॉव्हिडंट फंड भरला तर असे बरेच त्यांनी फायदे दिलेत की जेणेकरून सगळे दलाल तिथून आपला व्यवसाय करावा पण आता या सगळ्यामध्ये आपला राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबईचा शेअर बाजार याचं नेमकं काय म्हणजे इथे हे होऊ शकलं नसतं काय काय म्हणणं का आहे तुमचं नाही आता राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार हे आता जी सध्याची जी परिस्थिती आहे हे कुठल्याही दलाल कुठूनही व्यवहार करू शकतो किंवा गुंतवणूकदार सुद्धा त्यामुळे ते काही मुंबईसाठी रिस्ट्रिक्टेड नाहीये पण मला तुमच्या प्रश्नाचा रोख एक लक्षात आला की तुम्ही म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर बद्दल बोलता मुंबईतून करायची कल्पना साली तेही मुख्यमंत्र्यांनी बोलले ते, मुख्य ते पुढे मी बोलणारच होते की मुख्यमंत्र्यांनी त्याही प्रकारचं विधान केलेलं होतं आपल्या तर त्याबाबत काय सांगू शकतो हो बांद्रा संकुलात होणार आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एक पायाभूत सुविधा ज्या असतात म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंज बघा किंवा राष्ट्रीय स्टॉक नॅशनल स्टॉक एक्सचेंज बघा ह्यांचे जे दलाल आहेत ते इकडे आपला व्यवसाय करतात आणि म्हणजे तुम्हाला सांगायला मला खूपच आनंद वाटेल की नॅशनल स्टॉक एक्सचेंज घ्या किंवा मुंबई स्टॉक एक्सचेंज घ्या आपले जे व्यवहार होतात जी सगळी प्रणाली आहे म्हणजे त्याचे रिस्क मॅनेजमेंट कम्प्लायन्स ही जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे आणि बाहेरचे देश आपल्याकडे येऊन शिकतात की आपण हे कसं करतो आता एक उदाहरण देतो की जोखीम जे असते शेअर हो, मार्केटमधली रिस्क मॅनेजमेंट तर जो गुंतवणूकदार मार्जिन देतो शेअर ब्रोकरला तर तो हो, ते मार्जिन किती दिले ह्याचं पण रिपोर्टिंग स्टॉक एजेंटला रोजच्या रोज होतं जे बाहेरच्या जगात असं खूप कमी आहे ते फक्त ब्रोकरचं मार्जिन विचारात घेतात आपल्याकडे ही सगळी पायाभूत सो, सो, सोयी आधीच आहेत आता इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर आपण जे म्हणतो म्हणजे ही संकल्पना आहे तर ही संकल्पना दृढ करण्यासाठी गुजरात सरकारने पहिलं पाऊल उचललं अर्थातच आणि जगभरात जर तुम्ही बघितलं तर जग साधारण देशामध्ये दे एकच फायनान्शियल सेंटर असतं पण अजूनपर्यंत तरी केंद्र सरकारने कुठेही एकच करावं असं सांगितलं नाहीये म्हणजे अजूनही मुंबई म्हणा किंवा इतर ठिकाणी आता मुंबईमध्ये जे आपण की वांद्रे संकुलात एक कमिटी पण फॉर्म झाली होती आपले पूर्वीचे जे मिनिस्टर फॉर स्टेट फायनान्स आहेत त्याचे चेअरमन आहेत आणि इकडचे ज्या एम आहेत त्या पण त्या कमिटीवर आहेत शिवाय मध्य प्रदेशामध्ये पण अशीच संकल्पना राबवते पण एकंदर म्हणजे ह्या सगळ्याला खूप खूप चालना मिळते आणि खूप गुंतवणूकदार इकडे येऊ शकतात एक खूप चांगलं चित्र या निमित्ताने व्हायब्रंट चित्र आलेलं आहे आणि आपण इथे खूप थोडक्या मस्त तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार